तर मनोज दरांगे यांचा देखील पहिला दसरा मेळावा आहे, जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून करण्यात येणार आहे। पहिला दसरा मेळाव्यामध्ये मनोज दरांगे काय बोलतील याकडे देखील लक्ष असणार आहे। बीडच्या नारायणगडावरती दरांगेंचा हा दसरा मेळावा आहे। पहिलाच दसरा मेळावा असल्यामुळे मनोज दरांगे काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले। मराठा आरक्षणा संदर्भात मनोज दरांगे यांनी उचललेला पाऊल आणि त्यामुळे आता त्यांच्या दसरा मेळाव्याला महत्व आलेला आहे। अजूनही मनोज दरांगे यांनी माघार घेतलेली नाहीये, मराठ्यांना आरक्षण मिळावं, कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी मनोज दरांगे आग्रही आहेत।